स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण इथे फ्रेश मँगो केक कसा करायचा ते पाहणार आहोत आणि दोन कलरचे शेडिंगचे फुलं पण कसे करायचे एकदम सोपी टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहे। यापूर्वी केकचे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यामुळे आता मी इथे स्पॉन्ज कसा करायचा ते मी इथे दाखवणार नाही आहे। व्हॅनिला स्पॉन्ज इथे अर्धा किलोचा घेतलेला आहे मी आणि हा स्पॉन्ज कसा करायचा प्रीमिक्स किती पाणी किती वापरायचं हे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी केकच्या टाकलेलं आहे। तर आता हे याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे स्पॉन्जला आणि त्यानंतर स्पॉन्ज एकदम छान बनवून तयार झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे बटर पेपर काढून आता याला तीन लेयरमध्ये मी कट करून घेणार आहे। यापूर्वी डिटेल व्हिडिओ टाकलेले आहे त्यामुळे मी आता हे कापायचं कसं ते डिटेल दाखवणार नाही आहे। तुम्ही जुने व्हिडिओ माझे केकचे प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता चॅनलवर। तीन लेयर मी इथे करून घेतलेले आहे आणि क्रीम पण कशी व्हिप करायची ते पण मी इथे यापूर्वी दाखवलेलं होतं त्यामुळे क्रीम व्हिप केलेली पण मी दाखवणार नाही आहे। त्यानंतर आता ही क्रीम जी आहे याच्यामध्ये तुम्हाला आवश्यकता वाटल्यास मँगो कलर तुम्ही थोडासा टाकू शकता किंवा स्पॉन्ज बनवताना स्पॉन्ज तुम्ही मँगो कलरचा करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। थोडंसं बेस आता क्रीम बेसवर मी इथे व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहे थोडंसं आणि शेवटचा लेयर आहे तो सगळ्यात पहिले इथे ठेवून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे शुगर सिरप याच्यावर टाकून घेणार आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल कोणाला गोड खायचं नसेल तर असं काही आवश्यक नाही शुगर सिरपच तुम्ही वापरलं पाहिजे। नुसतं पाणी पण तुम्ही स्प्रे करू शकता याच्यावर किंवा पाणी पण नुसतं वापरू शकता आणि व्हिप केलेली क्रीम आता इथे या पद्धतीने लावून घेतलेली आहे। स्पॅच्युलाने पण तुम्हाला लावून दाखवलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सोपी जी आयसिंग मी करते ती पण पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर इथं मँगोचा क्रश घेतलेला आहे हा क्रश मला जरा आंबट वाटला त्यामुळे मी थोडासा लावणार आहे कारण मी याच्यात मी जो आंबा वापरते आहे तो एकदम गोड आहे। तुम्हाला पण व्यवस्थित गोड आंबा पाहून घ्यायचा आहे केकची टेस्ट चांगली लागेल। आंबट असेल आंबा तर केकची टेस्ट तुमची चांगली लागणार नाही। आणि मँगोची फ्रेश मँगो कापून मी आता याचे फ्रेश पीसेस याच्यावर टाकून घेणार आहे। त्याचप्रमाणेच ह्या लेयर तयार झालेला आहे असाच दुसरा लेयर पण इथे मी आता करून घेणार आहे। स्पॉन्ज किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकता। शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे आणि व्हिपिंग क्रीम ह्या पद्धतीने लावलं तर जास्त सोपं जातं। जे नवीन नवीन केक बनवत असतील किंवा शिकत असतील त्यांनी अशा प्रकारे क्रीम केकला लावल्यास त्यांची पटकन आयसिंग होऊन जाते आणि आयसिंग खराब पण होत नाही बिघडत नाही। आणि याला स्प्रेड करून घ्यायचं आहे काही सेकंदामध्येच एक लेयरची आयसिंग आपली बनवून इथे तयार होते। स्पॅच्युलाने पॅलेट नाईफने याला मी आता प्लेन करून घेते आहे आणि थोडासा क्रश टाकून नेहमीप्रमाणे जसं पहिले केलं आपण तसं क्रश आणि मँगोचे पीसेस मी जास्त टाकणार आहे। क्रश कमी टाकला आहे कारण हा क्रश थोडा मला आंबट वाटला। आता नवीन क्रशमध्ये पीसेस पण अवेलेबल असतात। तिसरा लेयर मी इथे ठेवून घेते आहे। तिसरा लेयर म्हणजे मधला लेयर मी ठेवलेला आहे आणि पहिला लेयर मी मध्ये ठेवलेला आहे त्याला आता नीट क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला क्रीम आता अप्लाय करायचं आहे। जास्त थोडंसं क्रीम लावायचं आहे वरतून म्हणजे मग केक नीट कव्हर होतो आणि साईडने पण आता मी याला अशा पद्धतीने क्रीम लावून घेणार आहे। असं केल्यास तुमची आयसिंग पटकन होते आयसिंगला एजेस पण चांगले येतात आणि आयसिंग तुमची एकदम बेकरी स्टाईलवाल्यांसारखी दिसते। बघू शकता तुम्ही लगेच तुमच्यासमोर व्हिडिओ आहे आयसिंग एकदम प्लेन होऊन गेलेली आहे लगेच। आणि जेव्हा केव्हा आयसिंग करताना तुम्ही क्रीमही जास्त घट्ट करायची नाही आहे। जर तुम्हाला फ्लॉवर वगैरे बनवायचे असतील तेव्हा तुम्ही क्रीमही घट्ट करून घेऊ शकता। आता हे प्लेन करून घेतल्यानंतर जसं मी नेहमी मेटल स्क्रॅपरने पटकन आयसिंग होते माझ्या आवडीचं आहे स्क्रॅपर त्याने मी पटकन आता प्लेन करून घेणार आहे आणि जसं नुसतं फिरवलं आहे तर तुम्ही केकला एजेस यायला चालू झालेले आहे तुम्हाला दिसत असेल। आता याला सगळं वरच्या बाजूने पण प्लेन करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे तुम्हाला केक असा दिसत असेल तिथे तुम्ही परत क्रीम लावून त्याला अप्लाय करून मग त्याच्यावर पॅलेट नाईफ किंवा मग स्क्रॅपरने फिरवून घ्यायचं आहे। आता नोझल इथे पायपिंग वेगळे टाकून ठेवलेलं आहे मी त्यामध्ये दोन कलर कसं करायचं ते सांगते। आयसिंग भरताना त्यामध्ये थोडासा येल्लो मँगो कलर जो आहे तो तुम्ही पहिले पायपिंग बॅगमध्ये टाकायचा आहे आणि मग नंतर क्रीम भरायची आहे। ॲटोमॅटिक मग फुलांना कलर येऊन जातो। सोपी आणि पटकन छान दिसणारी आयसिंगची ही पद्धत आहे। तर आता तुम्हाला हवे त्या आकाराचे छोटे मोठे फ्लॉवर्स तुम्ही याच्यावर डिझाईन तुम्हाला कशी करायची ते तुम्ही करू शकता। पूर्ण केकवर काढू शकता अर्ध्या केकवर काढू शकता। मी आज इथे गोल करणार आहे फुलं सगळे साईडने आणि मध्ये मी तुम्हाला फ्रेश मँगोचं फ्लॉवर कसं करायचं रोज ते पण इथे दाखवणार आहे। तर आता दोन शेडिंगमध्ये फूल पडतं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम सोपी आयणं आहे ही व्हाईट आणि असं येल्लो मँगो कलरचं फूल इथे माझं बनवून तयार होत आहे केकवर। दिसताना पण छान दिसतं केकला लुक पण येणे खूप छान येतो। तर अशा पद्धतीने आता फुलं काढून झालेले आहे माझे सगळे। तर केकची आता फायनल डिझाईन थोडीशी बनवून तयार आहे आणि थोडी बाकी आहे। मधल्या साईडला जे आहे ते मी इथे आता मँगोचं फ्रेश मँगोचं कापून फूल तुम्हाला करून दाखवणार आहे पण त्यापूर्वी त्याच नोझल ज्याने मी फ्लॉवर्स काढलेले आहे त्या नोझलनेच मी आता इथे केकची बॉर्डर पूर्ण
बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि मागं हात घेऊन परत पुढे न्यायचं, म्हणजे मग ती बॉर्डरची डिझाईन एकदम व्यवस्थित बनते. आणि आता थोडासा रंग जो बाकी आहे तो बॉर्डरमध्ये पण तुम्हाला शेडिंग आलेली दिसत असेल, त्यामुळे हा केकला लुक पण खूप छान येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आयसिंग करून बघा, एकदम छान, तुमची आयसिंग बिलकुल खराब होणार नाही, एकदम छान जमेल. आणि आता त्यानंतर फायनली मँगो जो आहे, आंबा तुम्हाला गोड घ्यायचा आहे, एकदम पहिले सांगून देते, हापूस घ्या कोणताही घ्या पण आंबा तुम्ही गोड घ्या, तुम्हाला जो गोड आंबा असेल तो. आणि त्याला आता असं पील याचे साल काढून घ्यायचे आहे, पिलरने किंवा चाकूने. पूर्ण आंब्याचे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याचे स्लाइस करून घ्यायचं आहे. एक बाजू आपल्याला पाहिजे आहे ती अशा पद्धतीने जाड थोडीशी कापून घ्यायची आहे आणि त्याच्या आता आपल्याला पातळ पातळ स्लाइसेस आपल्याला याच्या करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. जास्त पण तुम्ही पतल्या स्लाइस कापल्या तर तुमचा मँगो ची जी वन फ्लावर बनणार आहे ते केकवर तुमचं बसणार नाही, खाली पडून जाईल किंवा मग ते एक बिलकुल तुमचं फ्लॉवरच बनणार नाही. त्यामुळे एकदम पण पतल्या स्लाइस नाही आणि एकदम पण थिक म्हणजे जाड तुम्हाला स्लाइस कापायचे नाही आहे. जशा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचे काप करून घ्यायचे आहे, लंब्या लंब्या असे तुम्हाला स्लाइस करून घ्यायचे आहे. आणि ह्या मोकळ्या होत नाही म्हणून याला चाकूच्या साह्याने असं सेपरेट करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि मग एक एक स्लाइस सेपरेट करून आपल्याला आता याच्यावर जे केकमध्ये आपण जागा बाकी ठेवली होती त्यावर आपल्याला आता फ्लावर बनवायला चालू करायचं आहे. तर आता त्यानंतर आता केक एवढं काम होतं तर केक मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता, त्यामुळे तो चांगला सेट झालेला आहे, थंडा पण झालेला आहे. आणि आता केक आपण इथे फ्लावर बनवायला चालू करूया. जे स्लाइस आहे ते अशा पद्धतीने आता मांडायचे आहे, जसं गुलाबाचा आकार असतो ओपन रोज तसं आपल्याला इथे आता तयार करून घ्यायचं आहे. एक एक स्लाइस लावून पूर्ण केक कव्हर झाला पाहिजे मधली बाजू. अशा पद्धतीने तुम्हाला इथे एक एक अशा स्लाइस करून केलेले आहे ते लावायचे आहे, पण जी कापलेली बाजू आहे ती वरच्या बाजूला आपल्याला ठेवायची आणि खालच्या बाजूला घ्यायची आहे. जी खालची बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आहे. जर तुम्हाला लक्षात नसाल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जेव्हा बनवाल स्वतः केक तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. जेव्हा तुम्ही केकवर ठेवायला जाल फूल तेव्हा तुम्हाला फूल कसं स्लाइस कशी ठेवायची ते लक्षात येईल. आणि एकदम सोपी आहे ही बनवायला फ्लॉवरची डिझाईन आणि छान पण दिसते. कुठं गॅप राहिला असेल तर अशा पद्धतीने आता तो स्लाइसने तुम्ही गॅप भरून घ्यायचा आहे. आणि शेवटीमध्ये जो गॅप आहे त्यामध्ये तुम्ही चोको चिप्स किंवा स्प्रिंकलर्स वगैरे तुमच्याकडे असतील ते तुम्ही वापरू शकता. आणि साईडला मी थोडेसे एक एक येथे मँगोचे काप करून ठेवलेले आहे, सोबतच गोल्डन बॉल आहे ते पण मी इथे याच्यावर ठेवून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंत चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेलच्या घंट्याला पण प्रेस करायला विसरू नका. सोबतच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, फीडबॅक द्यायला विसरू नका. एक एक फुलावर मी आता इथे गोल्डन बॉल ठेवून घेते आहे. याऐवजी तुम्ही रेनबो कलरचे किंवा दुसरे गोल्डन स्प्रिंकलर पण तुम्ही वापरू शकता जे तुमच्या घरात अवेलेबल असतील ते. आणि थोडेसे मधल्या बाजूला पण मी इथे हे बॉल्स फुलावर टाकून घेणार आहे. किंवा इथे तुम्ही ब्लॅक डार्क चोको चिप्स वापरले तरी पण चालतील, ते अजून छान वाटेल. तर आता इथे आपलं केक पूर्ण स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे, एकदम छान झालेला आहे केक. रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास करून बघा आणि केल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशा छान छान नवीन केकच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.